नमस्कार मित्रांनो, मी राजेश श्रीकंडे. आज आपण बिंदुसार यांचा मृत्यू, बिंदुसार राजा, सम्राट बिंदुसार राजा कोणाचा मुलगा होता आणि कोणाचे वडील होते ह्या महत्त्वाचा मुद्दा आहे. बिंदुसार हे नाव आपला आपण चंद्रगुप्त मौर्य नाव ऐकलं आहे, असं सम्राट ऐकलं आहे. बिंदुसार बहुतेक कमी लोकांनी ऐकलं आहे, त्यामुळेच मी हा विषय घेतला आहे. त्यांचा जन्म आणि त्यांचं राज्य आणि त्यांचा मुलगा कोण आणि त्यांनी कोणाला वसा घेतला आणि कोणाला दिला, ह्या दोन गोष्टी आपल्या महत्त्वाच्या आहेत. आणि मी याच्यासाठी घेतला, कोरोनाचा फेट चालू आहे, सगळीकडे हाहाकार लागला आहे, राजा कसा असावा, राज्य कसं असावं, ह्या सर्व गोष्टी त्या काळात होतात. त्यावेळेस काळात सोन्याचा धूर उडवतात. सोन्याचा धूर म्हणजे 35 काहीतरी समथिंग त्यावेळेसची GDP रेट होता. आज 2.9 आणि 7 आला होता. आणि ह्या दोन्ही गोष्टी आजच्या आणि त्यावेळेसच्या मिलन करण्याची कोशिश करू आणि योग्य ते तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करू. खूप काही कठीण नाही आहे आणि जो वाचेल त्याला समजेल, जो वाचणार नाही त्याला समजणार नाही. आपण चंद्रगुप्त मौर्य हे इसवीसन पूर्वीचे काळ वर्ष 273 बिंदुसारचा मृत्यू झाला म्हणजे तुम्ही समजून घ्या किती वर्षापहिलीची गोष्ट आहे. समकालीन बुद्ध होते, समबुद्धांचं राज्य होतं आणि बुद्धाचा धर्म हा वाढला होता. पण अशोक सम्राट आल्यानंतर बुद्ध धर्म हा अति वाढला आणि बुद्ध धर्म झाल्यानंतर मी त्याच्यावर तुम्हाला डिटेल्स देणार आणि मी तुम्हाला याच्यासाठी सांगणार. ह्या पूर्ण व्हिडिओ पहा आणि खरोच तुम्हाला त्या विषयाची आतुरता लागली असेलच. आपल्याला सांगतो चंद्रगुप्त मौर्य कसे झाले, काय झाले. एका गुरु होता त्यांचा आचार्य, त्याच्या महत्वाकांक्षामुळे चंद्रगुप्त मौर्याला आज त्यांनी पहिले मगधचे राज्य स्थापन केले. चंद्रगुप्त मौर्य आणि सुंदर राज्य केले, बलशाही केले, बलवान केले, वीर केले, शूर केले. चंद्रगुप्त मौर्य सगळा हुशार माणूस होता आणि त्यांनी इतकं राज्य वाढवलं. त्यांच्या राज्य पाहता तर आपण पाहू अंग काशी वज्र मल्ल बुद्धे वस्त्र अभिजी कुरू पंचा चंदन सुरेश कौशल्य इतके मोठे राज्य त्यांनी वाढवलं. आपलं अनेक ठिकाणी राज्य वाढवले आणि चांगलं राज्य झालं. पण त्यावेळेस खूप छोटे मोठे मोठे राजे मोठ डोकं काढवते आणि त्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार, सम्राट बिंदुसार, सम्राट बिंदुसारला 100 मुले होती, 16 बायका होत्या. आणि असं दंतकथात म्हटलं आहे, पण 100 बायका मुलं होती काही माहीत नाही, पण 16 बायका होत्या असे त्याची मत आहे. आणि सुमित आणि अशोक हे दोन मुले त्यांना झाली. दोन मुलापैकी त्यांचा लाडका मुलगा होता सुसुमित, हा खूपच लाडका मुलगा होता, त्याला राज्यकारभार द्यायची इच्छा होती. सुसुमित हा आणि अशोक सम्राट पाहायला खूप सुंदर होते. बल असं इतिहासात म्हटलं तर मी तर पाहिला नाही, तुम्ही पाहिलं नाही, पण शूर वीर पराक्रमी राजा अशोक सम्राट हे दोघं भावाचं चांगलं जुगबंदी झालं होती. आणि अशा जुगबंदीत अनेक वेळेस अशोक सम्राटला खूप दुःख होत होतं आणि त्यांनी आपलं कार्यकौशल्य, आपलं कार्य, शिक्षण, हुशार, सर्व गोष्टी हुशार, सर्व राज्यकारभारातले सर्व मंत्री अशोक सम्राटला मान्यता देत होते की राजा झाला पाहिजे अशोक सम्राटसारखा. आणि एक वेळ चालले आणि बिंदुसारचा ज्यावेळेस अखेर मृत्यू आला त्यावेळेस काश्मीर पहिले बिंदुसारच्या हातात नव्हतं. त्यांच्या अथक प्रयत्नांनी बिंदुसारांनी काश्मीरमध्ये गेले, तिथे राज्यकारभार पाहत होते. त्याच वेळेस बिंदुसारचा मृत्यू झाला. त्या वेळेच्या अशोक सम्राटला बोलवण्यात आलं, जेवण असल्यामुळे अशोक सम्राट आले आणि तिथे त्यावेळेस पॉलिटिक्स चालली असेल आपल्याला माहीत नाही. अशोक सम्राट बोलवले का वाल होऊन गेलो आणि अशोक सम्राटला त्यावेळेस बिंदुसारची डोळे उघडले आणि पाहिलं तर त्यावेळेस अशोक सम्राट दिसले आणि त्यांनी आपला प्राण त्याग केला. आणि त्यानंतर अशोक सम्राट हातात सत्ता आली. सत्ता एकाएकीने आली, 4 वर्षे लागली. 21 वर्षाची असताना अशोक सम्राट राज्याची सुरुवात केली. ते 24 ते 25 वर्षाने राज्यकारभार हातात घेतला. म्हणजे छोटे मोठे सर्व लहान उद्रेक त्यांनी लंबे करता करता वेळ लागला. अशा परिस्थितीत अशोक सम्राटने आपला हातात राज्यकारभार घेतला. सुसुमितला माहीत झालं तो लाल झाला, काळा झाला, तो त्यांनी देखतावली असं म्हटलं असं अंदाजित. आणि तो आपला काश्मीरहून काही सैनिक घेऊन पुरे सैनिक ताकद घेऊन चंद्रगुप्ताला लढाई करण्यासाठी आला. पण चंद्रगुप्ताचा जो प्रधानमंत्री होता त्यांनी सांगितलं भाऊ तू आज ताकद असत तर लढ नाही तर नको, पण तो ऐकला नाही आणि ती लढाई केली. त्याच्या सुसुमित त्यांचा मृत्यू झाला आणि सुसुमित मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी होती त्यांनी आपल्या एका लहानशा झोपपट्टीत जाऊन आपला मुलगा
होता त्या मुलाला जन्म दिला, ते वडा झाड होतं, वडा झाडाखाली त्यांनी जन्म दिला आणि तिथे ते राहिले काही दिवसांनी पाटला, तिथे पाटील होते त्यांना माहीत झालं, त्या पाटल्याने आपल्या त्या मुलाला आणि राणीला घेऊन आपल्या घरी ठेवलं. 7 वर्षाला झाल्यानंतर बनत्यानी ते बुद्ध गौतम बुद्ध त्यावेळेस काय होता खूप जबरदस्त प्रचार प्रसार चालू होता आणि त्यांनी त्या मुलाला दिलं आणि तो मुलगा तिथे मोठा झाला असं समाजातला ही गोष्ट माहीत झाली. त्यामुळे ते खूप प्रभावी होते आणि खूप आदर करायचा बौद्ध समाज आदर करायचे आणि असंच करता करता त्यांनी आपला साम्राज्य वाढवलं आणि हे साम्राज्य त्रास झाला असं सम्राटांनी आपलं महत्त्वाची खूप होते. अलेक्झांडर सिकंदर हे नाव ऐकलं आहे, तो तिकून इजिप्तकडे येत होता. अलेक्झांडर हा इजिप्त एशिया इराण अफगाणिस्तान ह्या सर्व जिकत तिकत करला, त्या लांबा झाला असं सम्राटचा भारतात आला. त्यांनी चुकीची नजर टाकली आणि त्या चुकीची नजर त्याला भोवली आणि त्यांनी अलेक्झांडर यांनी उच्च पश्चिम कार्य केल्यामुळे असं सम्राटला तकलीफ झाली नाही आणि पंजाबमध्ये छोटे मोठे राजे होते जे लहान लहान राजे होते ते शूर आणि वीर प्रारंभ होते. भारतात नजर टाकण्याची ताकद कोणाची नव्हती, त्या सिकंदरने टाकली त्याची नजर त्याला इतकं थकून टाकलं, त्याचे सैनिक थकून गेले आणि त्यांनी आपली सल्ला अशोक सम्राटसोबत युद्ध झालं आणि अशोक सम्राट तिथे त्यांनी इतकं जबरदस्त युद्ध झालं इतके प्राणहानी गेली आणि त्यानंतरनी आपली मुलगी सिकंदरांनी आणि यांच्यात तह झाला आणि त्या तहात नंतर अशोक सम्राट खूप विजय झाला, अनेक लोक मृत्यू झाले. कलिंगचे युद्ध, कलिंगचे युद्ध झाल्यानंतर अशोक सम्राटांनी खूप असंच आहे ते बुद्ध 30 याला त्यांची भेट झाली आणि त्यानंतर त्यांनी गौतम बुद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्यांनी आपला राजपाट सोडून त्यांनी आपला मुलगा आणि मुलगी गौतम बुद्ध धर्म प्रसारासाठी पाठवली. मुलगी ही श्रीलंकेला गेली अनेक ठिकाणी. मी सांगणार तुम्हाला परमेश्वर तुम्हाला सांगा, तुम्हाला वाटले असेल तर अजून सांगता येईल, खूप डिटेल्समध्ये सांगता येईल पण मी डिटेल्समध्ये इतिहास सांगत नाही कारण खूप मोठा इतिहास आहे. इतिहास मला तुम्हाला वेळ बी नसते त्यामुळे लवकर लवकर सांगायला लागते. आणि बिंदुसार यांचा मृत्यू झाला. बिंदुसारानंतर अशोक सम्राटांनी राज्य वाढवलं, खूप वाढवलं, भयंकर वाढवलं. बिंदुसारांनी सम्राट अशोक आणि त्यांना उत्तम मुले हे त्यांचे आजोबा कोणाचे अशोक सम्राटाचे आजोबा चंद्रगुप्त आणि बिंदुसार हे सूर होते आणि अशा प्रकारे आपला हा इतिहास पाहिला. तो इतिहास त्यावेळेस सोन्यात धूळ वाढत होता, आज आमच्या इथे कोरोनाचा धूळ वाढत आहे, कोरोनाचा विषाणू वाढत आहे. आज ती परिस्थिती बिघडली आहे. सर्वांनी आपलं आरोग्य पहा आणि मी उत्तमच अशोक सम्राट बिंदुसार यांचा इतिहास सांगत आहे. सोबतसोबत तुम्हाला सांगतो ते राजे कसे होते, त्यावेळेस कसं होतं, आज कसं आहे. आज केंद्र म्हणते किंवा तुम्ही आपली लस पहा, तुम्ही हात वळकू टाकले, अनेक समस्या आहेत आणि कधी काही लोक म्हणतात त्रास आहेत आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटलाही त्रास होत आहेत आणि यांनी प्लॅनिंग नाही केलं. सर्वच ठीक आहे पण केंद्राने आज हात ओपन करायला पाहिजे. GST बसचा पैसा, पेट्रोलचा पैसा, सारा पैसा द्यायला पाहिजे. रस्ते नाल्या आता सध्या बंद करून द्यायला पाहिजे आणि सर्व पैसा सध्या हातात ठेवायला पाहिजे आणि आरोग्याला खर्च करायला पाहिजे आणि दुसरं आहे शिक्षणाला, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 गोष्टी आवश्यक असतात. ह्या गोष्टी केल्या तर आमचा देश सुखी आणि समृद्धी होईल आणि आम्ही परत इसवीसनपूर्व सारखा अशोक सम्राटचं राज्य आम्ही स्थापन करण्याचा प्रयत्न करू. हेच खरं राज्य आहे पण आज उलट आहे आणि अशी परिस्थिती राहिली नाही आणि आपण आपला जीव वाचवा आणि नंतर भाऊ अशोक सम्राटाचं राज्य कोण करू शकते, का करू शकते. आज जीव वाचवणं महत्त्वाचं आहे म्हणूनच मी ह्या व्हिडिओ बनवला. सम्राट अशोक हा राजा सूर आणि ऊर होता आणि नंतर त्यांनी आपला गौतम बुद्ध धर्म स्वीकारला. गौतम बुद्ध धर्म स्वीकारून त्यांनी अनेक युनिव्हर्सिट्या ओपन केल्या आणि अनेक धर्मात प्रचार आणि प्रसार केला. पूर्ण जगात जो बुद्ध धर्म पसरला असं सम्राटामुळे पसरला. असं सम्राट नसते तर गौतम बुद्ध धर्म हा इतका पसरला असता का नाही इतकं हे माहीत नाही पण बहुतेक राजा असला तर काम होते, राजा तसा प्रजा. म्हणून आजची प्रजा कशी आहे हे आपल्या समोर आहे आणि राजा कसा आहे हे माहीत. एकच गोष्ट तुम्ही ट्युटरसाठी बोलत आहात तर इथे लोक बोलतात आज कुठं गेला, आज सर्व विषय बदलले. असं सम्राटसारखं राज्य आज आम्हाला पाहिजे. आपण सर्व लोकांनी यायला साथ द्या. आपण आज महिन्यावर गजा लस घ्या, आरोग्य आपलं सुखी ठेवा, समृद्ध ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.